शिवाय। मित्रांनो, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी करा हे अचूक उपाय, होईल ऐश्वर्याची प्राप्ती। मित्रांनो, लक्ष्मीची कृपा प्रत्येक व्यक्तीला पाहिजे असते। प्रत्येकाला वाटत असतं की लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहावी। लक्ष्मी म्हणजे सुखसमृद्धी, धन आणि ऐश्वर। परंतु मित्रांनो, हे प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होत नाही। काही लोकांना खूप कमी परिश्रमात हे मिळते, काही लोकांना अधिक परिश्रम करून देखील हे मिळत नाही। आणि ज्यांना हे मिळत नाही ते लोक माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात, शक्य ते सगळे प्रयत्न करतात। कारण लक्ष्मीच्या कृपेशिवाय आणि धनाच्या अभावाने जीवनात कोणतेही सुख प्राप्त करता येत नाही। भौतिक सुखसुविधा यांचा उपयोग करण्यासाठी देखील धनाची नितांत आवश्यकता असते। म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे लवकरात लवकर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल। मित्रांनो, आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नेहमीच असे उपाय सांगतो जे अगदी साधे सरळ आणि करायला सोपे असतील, परंतु तेवढेच परिणामकारकसुद्धा असतील। फक्त गरज आहे ते उपाय मनोभावे करण्याची। चला तर पाहूया ते उपाय। मित्रांनो, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडता वार। या दिवशी सकाळी उठून माता लक्ष्मीचे मनोमन स्मरण करावे। त्यानंतर स्नान करून सफेद किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावेत। माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी। शक्य असल्यास गुलाब किंवा कमळाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करावे। त्यानंतर खिरीचा नैवेद्य अर्पण करावा। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते। आता पाहूया लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी करायचा उपाय कोणता आहे। मित्रांनो, हा उपाय अगदी सोपा आहे। तुम्हाला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला लागेल गुलाल आणि एक गाईच्या तुपाचा दिवा। तर मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल शिंपडावा आणि त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा मुख्य द्वाराजवळ प्रज्वलित करावा। मित्रांनो, लक्षात ठेवा, या दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात आणि हा दिवा प्रज्वलित करताना मनोमन माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होत, माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात व्हावे, अशी मनोमन प्रार्थना केल्यानंतर मित्रांनो, हा दिवा तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे। मित्रांनो, सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मास हा पूर्ण महिनाच खूप पवित्र मानला जातो। या महिन्यात सर्व प्रकारच्या दान, पुण्य, जप, तप आणि पूजापाठाचे अनंत पटींनी फळ आपल्याला मिळते आणि या महिन्यात आपण जे काही उपाय करू ते सुद्धा अनंत पटींनी फलदायी ठरतात। म्हणूनच मित्रांनो, अधिक मासातील शुक्रवारी तुम्ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्की करून पहा। तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता सुद्धा अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।